नमस्कार, मी फराह खान. साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे तो म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांट, एक आधुनिक आविष्कार. आणि याच्यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहे ते म्हणजे सह्याद्री हॉस्पिटलचे डॉक्टर बिपिन विभूते. सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूया. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. तर डॉक्टर या ठिकाणी आपल्या सोबत बसलेले आहेत, आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं ते आपल्याला देणार आहेत. मात्र ते आधी डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. तर सह्याद्री हॉस्पिटल पुणे नाशिक कराडचे प्रोग्राम डायरेक्टर ते आहेत, डायरेक्टर हेड आहेत. शिवाय लिव्हर, किडनी, पॅनक्रिया, स्मॉल बाउलचे ट्रान्सप्लांट सर्जनही आहेत. आणि त्यांनी अपोलो हॉस्पिटल चेन्नई इथं ऑर्गन ट्रान्सप्लांट सर्जरीमध्ये फेलोशिप केली आहे आणि तिथूनच करिअरला सुरुवातही केली. तिथं 7 वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर 2016 सह्याद्री हॉस्पिटल जॉईन केलेलं आहे आणि त्यानंतर पुण्यातील जास्तीत जास्त ट्रान्सप्लांट सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्यांच्या अंडर झालेत आणि 2.5 वर्षामध्ये 100 ट्रान्सप्लांटचा आकडा त्यांनी क्रॉस केला आहे. तर सर्वाधिक पॅनक्रियास ट्रान्सप्लांट करण्याची संधी त्यांना मिळालेली आहे आणि अवयवदानामध्ये देखील त्यांचं मोठं योगदान आहे. शिवाय 700 अधिक ट्रान्सप्लांटचा अनुभव त्यांना आहे आणि ते आज आपल्याला लिव्हर ट्रान्सप्लांट विषयी सर्व प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. मात्र त्याआधी तुम्ही आमचा नंबर लिहून घ्या आणि तुमच्याही मनामध्ये काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. त्यासाठी आमचा नंबर आहे 02266843333. हा आमचा नंबर आहे, याच्यावर नक्की संपर्क करा आणि आमच्या साम संजीवनीमध्ये सहभागी व्हा. तर आता आपण चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन, कारण 2.5 वर्षामध्ये तुम्ही 100 ट्रान्सप्लांट केलेले आहे. तर त्याविषयी सगळ्यात आधी आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? 100 ट्रान्सप्लांट 2.5 वर्षामध्ये हा डेफिनेटली थोडा डिफिकल्ट पिरियड होता. ज्यावेळेस 2016 ज्यावेळेस आम्ही ट्रान्सप्लांट चालू केलं त्यावेळेस पुण्यासारख्या सिटीमध्ये ट्रान्सप्लांट सारखी मोठी शस्त्रक्रिया होईल असं कुणाला वाटत नव्हतं. पण आमच्या टीमचे एफर्ट्स प्लस सह्याद्री मॅनेजमेंटकडून सपोर्ट यामुळं हे शक्य झालं. आणि फक्त शक्यच नाही, आपण जवळपास 100 पैकी 89 लोकांना एक नवीन जीवदान दिलं आणि ते आता त्याच्यामध्ये एकृत प्रत्यारोपण किंवा लिव्हर ट्रान्सप्लांटमध्ये बरेच गर्भवती गैरसमज आणि समज असतात आणि ते आपण या कार्यक्रमाच्या दृष्टीने आपण दूर करण्याचा प्रयत्न करूया. आणि त्याचबरोबर जसं आपण सांगितलं की सगळ्या स्वादुपिंडाचं जे ट्रान्सप्लांट असतं किंवा पॅनक्रियास ट्रान्सप्लांट असतं तेही आता महाराष्ट्रामध्ये चालू झालं आहे. आपण आता मॅक्सिमम स्वादुपिंडाचे ट्रान्सप्लांट करून ज्यांना शुगर डायबिटीज असतो आणि ज्यांना रिनल फेल्युअर असतं त्यांना या शस्त्रक्रियेचा नक्कीच फायदा होतो आणि त्यांची शुगर कम्प्लिटली नॉर्मल होते, इन्सुलिन कधी लागत नाही आणि तीही सुविधा आता सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. वा वा, खूप छान. म्हणजे एकंदरीतच जे काही समज गैरसमज आहेत या ट्रान्सप्लांट विषयी लोकांच्या मनामध्ये त्यासाठी ते तुम्ही दूर करणार आहात. मात्र आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे आपण जरी ट्रान्सप्लांट विषयी बोलत असलो तरी सगळ्यात आधी आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना लिव्हरचं कार्य नेमकं काय आहे आणि त्याला कोणकोणते आजार होतात त्याविषयी काय सांगाल? लिव्हर म्हणजेच यकृत आणि यकृत असा माझ्यामध्ये सगळ्यात दुर्लक्षित केलेला अवयव आहे. हो, आणि तो सगळ्यात इम्पॉर्टंट, सर्वात इम्पॉर्टंट असा अवयव आहे. कारण जे मी बोलतोय किंवा तुम्ही बोलताय किंवा प्रेक्षक ऐकताय त्या प्रत्येक गोष्टीसाठी जी शक्ती लागते ती शक्ती देण्याचं महत्त्वाचं कार्य हे लिव्हर करतं. त्यामुळं त्याचबरोबर शरीरातली शुगर, कोलेस्ट्रॉल आणि जे आधुनिक काळातलं जे मद्यपान किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थ असतात त्यांचं पचन करण्याचं महत्त्वाचं काम हे लिव्हर करतं. त्यामुळे लिव्हरला जर इजा झाली तर तुमच्या पूर्ण बॉडीची शक्ती किंवा कुठल्याही अवयवांना जे शक्ती एनर्जी लागते जसं पेट्रोल डिझेल लागतं गाडीला तसं त्या अवयवांना याची गरज असते आणि ते जर नसेल तर ते व्यवस्थित कार्य करत नाहीत आणि बऱ्याच वेळा त्यांचं फेल्युअर किंवा ते मल्टी ऑर्गन फेल्युअर मध्ये जातात. ओ अच्छा, मग कोणकोणते आजार हे होऊ शकतात म्हणजे त्याची काही नावं आहेत का? सर्वात कॉमन सगळ्यांना आपण ऐकतो तो फॅटी लिव्हर, म्हणजे जवळपास 90% लोकांमध्ये हा फॅटी लिव्हर हा आजार असतो आणि आम्हाला असं वाटतं की नेक्स्ट 5 इयर्स मध्ये जवळपास 50% लोकांना फॅटी लिव्हर मुळ जे बाकीचे आजार उद्भवतात जसे की हिपॅटायटिस किंवा लिव्हर सिरोसिस त्या प्रकारचे आजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फॅटी लिव्हर हे कंट्रोल करणं गरजेचं आहे. प्रत्येक फॅटी लिव्हरला ट्रीटमेंटची गरज असते का? तर प्रत्येक फॅटी लिव्हरला गरज नसते, पण जे फॅटी लिव्हर जे त्याच्या ग्रेडनुसार आम्ही ट्रीटमेंट ठरवतो आणि ते योग्य तज्ज्ञांकडून जाऊन त्याची ट्रीटमेंट करणं हे गरजेचं असतं. त्याचप्रमाणे हिपॅटायटिस असतं, हिपॅटायटिस ए, हिपॅटायटिस बी ची कावीळी आपण म्हणू शकतो, सी ची कावीळ आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणून सिरोसिस. अच्छा, तर लिव्हर सिरोसिस हा एक गंभीर आजार आहे. तर हा जो लिव्हर सिरोसिस आहे तो म्हणजे नेमकं काय?
लिव्हर सिरोसिस हा बऱ्याच लोकांना सिरोसिस, लिव्हरवर सूज येणे, लिव्हरमध्ये गाठी होणे अशा बऱ्याच प्रकारच्या त्याला शब्द वापरले जातात. तर लिव्हरची गंमत अशी आहे की लिव्हर हा स्वतःचे सेल्स किंवा पेशी हा स्वतः जनरेट करतो, त्यामुळे लिव्हर जरी अर्धं जरी आपण कट केलं तर लिव्हर ते पुन्हा वाढतं. म्हणजे जसं आपण रक्त काढलं किंवा जसे पालीचा सेपूट जर कट केला तर सेपूट जसा परत वाढतो तसा शरीरातला एकमेव अवयव हा लिव्हर आहे. त्यामुळे लिव्हर जर काही कारणामुळे हिपॅटायटिस बी, अल्कोहोल, ड्रग्स मुळे जर ते डॅमेज होत राहिला तर एक अशी स्थिती येते किंवा एक स्टेज येते की त्या ठिकाणी ती पेशी परत पुनर्निर्मित होत नाही किंवा परत रिजनरेट होत नाही, ती परमनंटली डेड होते म्हणजे परमनंटली मरते. आणि त्या पेशींचा गुच्छ म्हणजे लिव्हर मध्ये झालेल्या गाठी. त्या गाठी ह्या डेड असतात, त्याला कुठलंही फंक्शन नसतं. आणि ज्यावेळेस लिव्हर मध्ये गाठी होतात आणि ते गाठी जर 70% लिव्हर मध्ये जर पसरल्या तरच त्याचं आपल्याला लक्षणं जाणवतात. याचा अर्थ असा आहे की आपल्या सगळ्यांना जगण्यासाठी 30% लिव्हरचीच गरज असते. आणि देवाने 70% लिव्हर हे आपल्याला रिझर्व मध्ये दिले, म्हणजे तेवढा इम्पॉर्टन्स त्या अवयवाला आहे. पण आपण त्याची काळजी जसं हार्ट, किडनी, बाकीच्या अवयवांची घेतो तशी लिव्हरची घेत नाही, कारण तो क्षमा करणारा अवयव आहे. तर थोडक्यात म्हणजे की लिव्हर मध्ये गाठी होणे याला आपण सिरोसिस म्हणतो. प्रत्येक सिरोसिसची ट्रीटमेंट ही त्याच्या स्टेज नुसार राहते. अच्छा, म्हणजे एकंदरीतच असं म्हणता येईल की त्याच्याकडे दुर्लक्ष हे केलं जातं म्हणजे लिव्हरकडे. मात्र ही जी लिव्हर ट्रान्सप्लांट प्रक्रिया आहे किंवा शस्त्रक्रिया आहे ती कोणाला सुचवली जाते आणि कधी सुचवली जाते? बरोबर. तर आताच आपण पाहिलं की लिव्हर सिरोसिस, तर प्रत्येक लिव्हर सिरोसिसला गरज नसते. तर त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात, एक अक्यूट लिव्हर फेल्युअर की ज्याचं सडन लिव्हर खराब होतं. अच्छा. तर ज्याच्यामध्ये की एकदम नॉर्मल माणूस असतो आणि त्याची लिव्हर एकदम कार्य करायचं बंद करते, त्यांना वाचवण्यासाठी जर लिव्हर ट्रान्सप्लांट हा एकमेव पर्याय आपल्या समोर राहतो. दुसरा जो आहे तो क्रोनिक लिव्हर डिसीज की ज्याच्यामध्ये सिरोसिस आणि बाकीचे आजार हे त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असतात. आणि त्याचं जर डायग्नोस झालं एंड स्टेज लिव्हर डिसीज आणि त्याचं जर स्टेजनुसार आपण त्याची ट्रीटमेंट ठरवतो, तर पोटामध्ये पाणी होणे, पायावर सूज येणे, काविळ होणे आणि अशक्तपणा, मसल जे मसल मास म्हणतो ते मसल कमी होणे, आम्ही थोडक्यात म्हणतो की हातपाय काढी आणि पोट नरसो बचेवाडी, अशी परिस्थिती झाली आली तर त्यांना नक्कीच ट्रान्सप्लांटची गरज पडते. ते तज्ञाकडून त्याच्या चाचण्या होतात. अच्छा. की पहिली गोष्ट की त्यांना लिव्हर सिरोसिस आहे की नाही याच्या चाचण्या होतात. दुसरी गोष्ट की त्यांना लिव्हर सिरोसिस तर त्यांना ट्रीटमेंट मेडिकल ट्रीटमेंट आहे का ट्रान्सप्लांटची गरज आहे त्याची होते. तिसरी ट्रीटमेंट म्हणजे की लिव्हर ट्रान्सप्लांट साठी ते फिट आहेत की नाही, म्हणजे फक्त युद्धाला जाऊन छाती पुढे करून आणि हातामध्ये तलवार बंदूक घेऊन आपण नाही लढू शकत. बॉडी हॅज टू बी फिट पाहिजे आणि ते फिट आहे की नाही हे पाहणं आणि नसेल तर त्याला फिट करून घेणं याच्या चाचण्या होतात आणि नंतरच आपण त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांटचं ऑप्शन हे देतो. अच्छा, म्हणजे आधी तपासणी केली जाते आणि त्यानंतर जे काही निकष आहेत त्याच्यामध्ये जर फिट बसत असतील तर मग हे ट्रान्सप्लांट केलं जातं. मात्र सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आता हे 2.5 वर्षामध्ये 100 जास्त ट्रान्सप्लांट झालेले आहेत, तर तिथं काय सुविधा आहेत सध्या? आपण आता जवळपास 5 महिन्याच्या बाळापासून ते 71 वर्षाच्या पुरुषापर्यंत अडल्टपर्यंत आपण ट्रान्सप्लांट केले. सो सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ट्रान्सप्लांटसाठी पूर्ण सुसज्ज आहे. त्याच्यामध्ये आपण कॅडेवरिक लिव्हर ट्रान्सप्लांट जे ब्रेन डेथ किंवा अवयवदानातून जे होतात ते, दुसरं असतं की लिव्हिंग डोनर लिव्हिंग ट्रान्सप्लांट की जे जिवंतपणी आपण जसं सांगितलं की लिव्हर अर्ध आपण कट करून देऊ शकतो आणि ते लिव्हर परत वाढतं आणि तेही आपण लिव्हिंग डोनर लिव्हिंग ट्रान्सप्लांटची पूर्ण सुविधा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आहे. त्याचप्रमाणे किडनी ट्रान्सप्लांट, मी जसं सांगितलं पॅनक्रियास ट्रान्सप्लांट आणि आपण आता स्मॉल बॉल ट्रान्सप्लांट किंवा मल्टी ऑर्गन म्हणजे पोटातले सर्वच ऑर्गन आपण एकाच वेळी बदलू अशी पूर्ण सुविधा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये. वा वा वा, खूप छान खूप छान. मात्र आता तुम्ही सांगितलेलं आहे की लिव्हिंग डोनर म्हणजे जे काही जिवंत माणसं आहेत ते डोनेट करतात, मात्र आपल्याला जे लिव्हर आहे ते एकच असतं, तर जिवंतपणे आपण ते डोनेट करू शकतो का? म्हणजे त्याच्यामुळे काही इजा तर होणार नाही ना? खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण लिव्हर एकच असतं कसं डोनेट करायचं, खूप जणांना प्रश्न हा पुढे येतो. तर जसं मी अगोदर सांगितलं की लिव्हर अर्ध जरी कट केलं तर लिव्हर ते परत वाढतं, म्हणजे लिव्हरची पुनर्निर्मिती होते. त्यामुळे जर जिवंतपणे जर आपण त्याच्या चाचण्या होतात, अर्ध लिव्हर हे नक्कीच डोनेट करू शकतो चाचण्यानंतर. आणि ते 6 ते 8 आठवड्यामध्ये जेवढं आपण
भाग दिलाय, दात्याने एखादा दिलेला आहे तो भाग पूर्णपणे जसा अगोदर होता तसा पूर्ण तो वाढतो. आणि काही पेशंट मध्ये 3 महिन्यापर्यंत पण तो कालावधी लागू शकतो. त्याच्या एज वय किती आहे किंवा कुठल्या कोमॉर्बिडिटीज आहे त्याच्यावरती अवलंबून राहतं. पण सर्वसाधारणपणे 3 महिन्यामध्ये जसं जेवढं लिव्हर त्यांनी दिलं होतं तेवढं पूर्ण लिव्हर ते वाढतं. आणि जो रिसिपियंट आहे ज्याला लिव्हर दिले त्याचंही लिव्हर त्याच प्रमाणे वाढतं. त्याला जेवढा त्याच्या शरीराला जेवढी आवश्यकता आहे त्याप्रमाणे तेही लिव्हर पूर्ण आहे तसं वाढतं. पण दाता हा एकदाच लिव्हर देऊ शकतो कारण त्याच्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या डबल होत नाहीत, त्याची पुनर्निर्मिती होत नाही. फक्त त्याच्या सेल्स ज्या आहेत पेशी आहेत त्याच्यामध्ये पुनर्निर्मिती होते. मग आता एकदाच लिव्हर देऊ शकतो. तसं किडनी एकच किडनी असते, एक किडनी दिल्यानंतर ती परत किडनी वाढत नाही. लिव्हरच्या बाबतीत मात्र तसं नाही, लिव्हर हे परत वाढतं पण एकदाच देऊ शकतो. अच्छा, म्हणजे आता हे झालं म्हणजे एक प्रकार तर तुम्ही सांगितलेला आहे जिवंतपणे डोनेट करणं, मात्र याच्या व्यतिरिक्त आणखी काही प्रकार आहेत का लिव्हर ट्रान्सप्लांटचे किंवा डोनेट करण्याचे? सर, लिव्हिंग डोनर नंतर जो दुसरा प्रकार येतो तो कॅडॅव्हरिक लिव्हर ट्रान्सप्लांट. तर थोडक्यात लिव्हर ट्रान्सप्लांट काय आहे हे आपण समजून घेऊया. लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणजे की जे खराब लिव्हर आहे ते लिव्हर आपण पूर्ण काढतो आणि त्याच्याऐवजी पूर्ण लिव्हर जे आपल्याला ब्रेन डेड किंवा कॅडॅव्हरिक आपण जो म्हणतो प्रकार आहे तर पूर्ण लिव्हर आपण त्यांना देतो. हा पहिला प्रकार. दुसरा प्रकार, पहिला प्रकार जो लिव्हिंग डोनर लिव्हिंग ट्रान्सप्लांटचा मी सांगितला की तो ज्यांना ऑप्शनच नाही आहे की जे वेट प्रतीक्षा यादीमध्ये वाट पाहू शकत नाही अशा लोकांना लिव्हिंग ट्रान्सप्लांट हे एकमेव ऑप्शन राहतं. आणि दोघांचे रिझल्ट हे सेम आहेत आणि त्या दात्याला खरंच मानावं लागेल कारण त्याच्या जीवावरती घेऊन जो एखादा दान करतो त्याला खरंच पुरस्कार द्यायला पाहिजे. आणि आम्ही नेहमीच प्रत्येक वर्षी जे दाते आहेत त्यांना फेलिसिटेट करतो. हो, अगदीच. म्हणजे मृत्यू झाल्यानंतर देखील दानासाठी अवयव दानासाठी कोणीही तयार होत नाही सहजासहजी, मात्र जिवंतपणे हे लोक दान करतात. मात्र आणखी एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय तो म्हणजे जिवंतपणे जर आपण लिव्हर दान केलं तर त्यानंतर ती जी व्यक्ती आहे ती म्हणजे पूर्ण पूर्वी जसं आयुष्य होतं तसं ती जगू शकते का? जसं मी अगोदर सांगितलं की लिव्हर हे पूर्वस्थितीमध्ये मॅक्सिमम टाइम जो असतो तो 3 महिन्यामध्ये पूर्ण वाढतं. एकदा लिव्हर वाढलं की डोनरला फक्त 5 दिवस आपण हॉस्पिटलमध्ये ठेवतो, 10 ते 15 दिवस घरी रेस्ट. रेस्ट मीन्स की कामं फक्त नाही, बाकी तो खाणं पिणं बाकीच्या ज्या रुटीन ऍक्टिव्हिटीज आहेत ते सगळे करतात. 2 आठवड्यानंतर डोनरचे टाके निघतात आणि 1 महिन्यानंतर आपण त्यांना कुठलं ऑफिस जॉब वगैरे असेल तर आपण अलाव करतो. फक्त हेवी वेट जे आहे जसं कुठल्याही ऑपरेशन नंतर डॉक्टर ऍडवाईस करत नाही कारण ते मसल हिलिंग जे असतं ते व्यवस्थित होत नाही, हार्निंग होण्याची शक्यता असते. तेवढंच फक्त प्रिकॉशन्स याच्यामध्ये 3 महिन्यापर्यंत आपण द्यायला घ्यायला सांगतो. अदरवाईज ते कम्प्लिटली नॉर्मल आयुष्य जगतात. दाता त्यांचं लग्न होऊ शकतं, मुलं होऊ शकतात, बाकी जसं नॉर्मल रुटीन लाईफ आहे ते कम्प्लिटली तसंच राहतं. सर्जरीमुळे त्याच्यामध्ये काही चेंज होत नाही. त्यामुळे हा समज काढणं खूप गरजेचं आहे की दाता हा दाता असतो, हेल्दी असतो आणि त्याला पुढच्या आयुष्यामध्ये ऑपरेशनमुळे कुठलाही त्रास होत नाही. वा, खूप छान. म्हणजे ज्यांना दान करायचं आहे ते करू शकतात आणि 3 महिन्यानंतर त्यांचं जे लिव्हर आहे ते पूर्वीप्रमाणे होऊ शकतं आणि जीवन देखील ते पूर्वीप्रमाणे जगू शकतात. मात्र आणखी एक गोष्ट तुम्ही सांगितली ती म्हणजे ब्रेनडेड व्यक्ती त्यांचं आपण डोनेट करू शकतो. तर ब्रेनडेड म्हणजे नेमकं काय? ब्रेनडेड, कोमा किंवा बेड रिडन, व्हेजिटेटिव्ह स्टेज असे बरेचसे शब्द वापरले जातात. आणि पण ब्रेनडेड ही एंटिटी खूप वेगळी आहे. कोमा आणि बाकीच्या स्टेज हा वेगळ्या आहेत. ब्रेनडेड याचा अर्थ असा होतो की मेंदूला इजा झालेली आहे आणि त्या मेंदूला जो डॅमेज झाला, इजा झाली, त्याच्यातून त्याची परत कार्यरत होण्याची शक्यता ही कम्प्लिटली नाही आहे, म्हणजे 0% आहे. अशा व्यक्तींनाच आपण ब्रेनडेड घोषित करतो. तर हे सरकार मान्य कमिटी असते, डॉक्टरांची कमिटी असते आणि ती कमिटी 6 तासाच्या अंतरामध्ये विविध चाचण्या करून ती ब्रेनडेड आहे की नाही हे घोषित करतात. सो ब्रेनडेड म्हणजे की फक्त मेंदू कार्यरत नसतो, त्याचं हार्ट, लिव्हर, किडनी फंक्शन, ब्लड सर्क्युलेशन सर्व काही चालू असतं. त्यामुळे कधी कधी हा गैरसमज होतो की अरे पेशंटची शरीर अजून गरमच लागतंय, त्याचे तर ठोकेचे हृदयाचे व्यवस्थित आहेत आणि डॉक्टर असे कसे म्हणतात. तर हा ब्रेनडेड मध्ये मेंदू फक्त कार्यरत नसतो, बाकी कृत्रिमरित्या सगळं आपण मेंटेन करू शकतो.
दुसरं असतं की कार्डियक डेथ, जे आपण त्याला आपण म्हणतो की मृत झाला, म्हणजे की ज्याचं हार्ट बंद होतं आणि त्याची बॉडी थंड होते, कुठलाही रक्तप्रवाह सर्क्युलेशन होत नाही, अशा लोकांना आपण कार्डियक डेथ म्हणतो. तर मेन ब्रेन डेथ, कार्डियक डेथ हा डिफरंट आहे. कोम्याच्या पेशंटमध्ये हा ब्रेन डेड नसतो, कारण त्याच्यामधून त्याची रिकव्हरी होण्याचे चान्सेस असतात आणि त्याचे ऑर्गन्स आपल्याला घेता येत नाही. अशाच व्यक्तीचे घेता येतात की ज्याच्या कुठलीही पॉसिबिलिटी नाही की तो परत त्याच्यामध्ये सुधारणा होऊ शकते आणि तो नॉर्मल होऊ शकतो, अशाच लोकांना आपण ब्रेंडेड म्हणतो आणि त्यांचेच ऑर्गन आपण घेऊ शकतो. वा वा, खूप छान. म्हणजे जे ब्रेंडेड आहेत त्यांचे ऑर्गन आपण घेऊ शकतो आणि लिव्हर ट्रान्सप्लांट ही केलं जाऊ शकतं. मात्र एक कॉल आहे आपल्याला, तो म्हणजे मंगल यांचा अहमदनगर वरून. मंगल, काय प्रश्न आहे तुमचा? ऐकलं का? हा बोला. प्रश्न विचारते. मंगलजी, तुमचा फोन जोडला गेलाय, काय प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला? हॅलो मॅडम, माझ्या मुलीचं वय 30 वय आहे. तिला आधीच 2.5 वर्षाचा मुलगा आहे, पण तिच्या पित्ताशयामध्ये खडे झालेले आहेत. पुण्याला तिची ट्रीटमेंट चालू आहे, पण मग त्याचा काय पुढे काय होईल असं. अच्छा, ठीक आहे मंगलजी, तुम्हाला उत्तर नक्कीच मिळेल. म्हणजे मंगलजी यांचा प्रश्न तुम्हाला कळालेला आहे आणि त्यांना उत्तर द्यायचं आहे, सल्ला द्यायचा आहे त्यांनी पुढे काय करायला पाहिजे. मात्र थोडंसं आपण थांबूयात, कारण साम संजीवनीमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा साम टीव्ही. साम संजीवनीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर विभूते आपल्या सोबत आहेत आणि ते आपल्याला लिव्हर ट्रान्सप्लांट, एक आधुनिक आविष्कार, याच्याविषयी मार्गदर्शन करतात. आणि एक कॉल होता मंगल यांचा, त्यांनी प्रश्न विचारलेला होता, त्यांना डॉक्टरांकडून उत्तर जाणून घ्यायची नक्कीच इच्छा असेल, तर ते जाणून घेऊयात. काय सांगाल, काय सल्ला द्याल त्यांना डॉक्टर? मंगलजी, पित्ताशयात खडे होणं हे खूपच कॉमन आहे, आणि पित्ताशयाचे खडे झाले तर त्याची लक्षणं काय आहेत त्याच्यावरती त्याची ट्रीटमेंट अवलंबून असते. तर तुम्ही नक्कीच तज्ज्ञांचा सल्ला घ्या की जे लिव्हरमध्ये स्पेशालिस्ट आहेत त्यांना, आणि ते नक्कीच तुम्हाला योग्य सल्ला देतील. जर खड्यामुळे जर पित्ताचा त्रास होत असेल तर तो खडे काढावे लागतात, आणि ते खडे कशामुळे झालेत हे आपल्याला त्याच्या तपासण्या करून बघावं लागतं. अगदी बरोबर डॉक्टर. ब्रेकवर जाण्यापूर्वी आणखी गोष्ट तुम्ही सांगत होता ती म्हणजे डोनर विषयी. तर ज्यांना डोनेट करायचं आहे किंवा ज्यांच्याकडून घ्यायचं आहे, जे लिव्हिंग डोनर आहेत, तर त्यासाठी कोणकोणत्या आवश्यक बाबी लागतात किंवा कोणत्या बाबी आवश्यक असतात? म्हणजे प्रत्येक जण डोनेट करू शकत नाही, तर त्याला काहीतरी क्रायटेरिया असतात. तर लिव्हिंग डोनर लिव्हिंग ट्रान्सप्लांटसाठी जो डोनर असतो किंवा दाता असतो तो 18 ते 55 या वयोगटातला हवा. अच्छा. त्याला कुठल्या कोमॉर्बिडिटीज लाईक डायबिटीक, हायपरटेन्शन असे मेजर कुठले आजार नसावेत. व्यसनमुक्त असावा आणि हेल्दी असावा, निरोगी पाहिजे, म्हणजे कुठला आजार नसावा, कुठला पोटाचं कुठलं मेजर ऑपरेशन नसावं, आणि ऑब्विसली त्यांच्या बाकीचे जे ब्लड टेस्ट आहेत, चाचण्या आहेत, त्या नॉर्मलच पाहिजेत. त्याच्यामध्ये कुठला ॲबनॉर्मल असा कधी आपण ऍक्सेप्ट करत नाही. त्याच्यामध्ये त्यांच्या जीवाला किती एक छोटासा म्हणजे 0.01% जरी धोका असेल तर तो आपण स्वीकारत नाही आणि तो दाता आपण ऍक्सेप्ट करत नाही. अच्छा, म्हणजे ज्यांना इच्छा असेल लिव्हर डोनेट करण्याची त्यांच्यासाठी हा क्रायटेरिया आहे, त्याच्यामुळे नक्कीच जाणून घ्या तो. आणि दुसरी एक गोष्ट आता तुम्ही सांगितलं की 0.0% जरी धोका असेल तर ते स्वीकारत नाही, मात्र दात्याला किती धोका असतो साधारणतः? ऑपरेशन साधा आपण दात जरी काढायला गेलो तरी त्याची रिस्क राहते. छोट्या मोठ्या ऑपरेशनमध्ये हर्निया, अपेंडिक्स किंवा पोटाचे दुसरे ऑपरेशन्स असतात, त्यांना जवळपास 5% धोका हा सर्वसाधारणपणे असतो. आपल्या भारतामध्ये जवळपास 300-400 लोकांमध्ये एक छोटा मोठा ऍक्सिडेंट होतो. खरचटण्यापासून ते हेड इंजुरीपर्यंत कुठलाही धोका आपण होतो. याचा अर्थ असा नाही की आपण रस्त्यावरती जातच नाही किंवा चालतच नाही किंवा गाडी चालवतच नाही, तर या ऑपरेशनमध्ये पण थोडासा धोका असतो, पण तो 3,000-4,000 एकाला. म्हणजे रस्त्यावरून गाडी चालवणं किंवा चालण्यापेक्षा 10 पटीनं हे ऑपरेशन सुरक्षित असतं, आणि त्याची आम्ही पूर्ण जबाबदारी घेतो. सर्व चाचण्या त्यांच्या चेक करून घेतो आपण, आणि त्याच्यामध्ये कुठलंही अशी ॲबनॉर्मल किंवा जे त्यांच्या जीवाला धोका होईल असं जर आपल्याला आढळलं तर त्यांचं आपण लिव्हर स्वीकारत नाही. डोनर हा हेल्दीच पाहिजे, स्वेच्छेने दान केलेला हवा, आणि त्यांच्या जीवाला
धोका हा खूप कमी प्रमाणात असतो, पण ते खूप मोठं कार्य करतात, एखाद्याला डायरेक्ट जीव वाचवतात आणि त्यांचं आयुष्यामध्ये पुन्हा जसं फुलतं तसं ते त्यांचं आयुष्य हे फुलत असतं, पूर्ण बदलून देतात. अगदी बरोबर आहे, त्यांना नवजीवन मिळतं हे असंही म्हणायला हरकत नाही. मात्र आणखी एक गोष्ट म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांट जेव्हा केलं जातं तर त्याच्यामुळे कोणाला याचा जास्त फायदा होतो? लिव्हर ट्रान्सप्लांट, जसं मी अगोदर सांगितलं, लिव्हर सिरोसिस, ज्यांना पायावरती सूज आहे, पोटात पाणी आहे, कावीळ आहे आणि त्यांच्या सूज जी लिव्हरमुळं बाकी इतर अवयवांवरती आले, त्या लोकांना हा लिव्हर ट्रान्सप्लांटचा फायदा होतो. याच्यामध्ये दोन तीन गैरसमज असतात की रिझल्ट याचे चांगले नाही आहे किंवा त्याची कॉस्ट खूप आहे, आणि तिसरी गोष्ट की ट्रान्सप्लांट नंतर त्यांचं आयुष्य खूपच एकटेकटं असतं, एकाच खोलीमध्ये राहावं लागतं, अशा प्रकारचे दोन तीन खूप मोठे गैरसमज असतात. तर पहिली गोष्ट मी श्रोत्यांना सांगू इच्छितो की याचा सक्सेस रेट जो आहे तो आता खूप चांगला आहे. अगोदर सारखा या 5 वर्षांमध्ये खूप ट्रान्सप्लांट क्षेत्रामध्ये प्रगती झाली. तरी एक साधारणतः किती आहे सक्सेस रेट? जवळपास आपण 90% म्हणजे 100 पेशंट आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस 90 पेशंटला आपण व्यवस्थित नवीन जीवदान देऊ शकतो. कारण हा 10% धोका हा प्रत्येक पेशंटचं शरीर वेगळं आहे. एका घरामध्ये जरी आपण राहत असलो तर प्रत्येक दिसण्यापासून त्यांच्या सवयापासून सगळं वेगळं असतं, त्याच्यामुळे थोडासा ऍक्सेप्टन्सला प्रॉब्लेम येतो. सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम असतो की इन्फेक्शन, कारण ते ज्यावेळेस त्यांना गरज असते त्यावेळेस ते बाकीचे जे छोटे मोठे गोष्टी औषध उपचार आहेत ते करत राहतात, आणि ज्यावेळेस त्यांना खरंच त्रास होतो आता असह्य होतो त्याच वेळेस त्यांना वाटतं की आपण ट्रान्सप्लांट जर ते वेळेत आले आणि ट्रान्सप्लांट करून घेतलं तर त्यांचा सक्सेस रेट हा खूप चांगला आहे. आम्ही ओव्हरऑल 90% सांगितलं आहे. म्हणजे स्टेबल पेशंट असतात ज्यांना खरंच वेळेत गरज आहे, वेळेत जर अवयव मिळालं, वेळेत जर यकृत प्रत्यारोपण झालं तर त्यांचा सक्सेस रेट हा खूप चांगला आहे. अगदी बरोबर आहे. एक कॉल आहे तो म्हणजे मीना यांचा पुण्यावरून. मीना, काय प्रश्न आहे तुमचा? मीना, पूर्वी लिव्हर ट्रान्सफर झालेला आहे तर मला स्वतःला शुगर आहे, तर त्याची म्हणजे त्याच्यामुळे काय त्रास होऊ शकतो का? कोणाला झालेला आहे ट्रान्सफर? तुम्हाला? माझ्या मुलाचा झालेला आहे. ओके, मुलाचा झालेला आहे आणि तुम्हाला शुगर आहे, तर त्याच्यावर काही इफेक्ट होऊ शकतो का? म्हणजे त्यांना असं म्हणायचं की हेरिडेटरी जर त्यांच्या मुलाला जरी शुगर असेल तर त्याचा काही इफेक्ट होऊ शकतो का? शुगरचा आणि लिव्हरचा तसा संबंध खूप जवळचा आहे, पण शुगर जर कंट्रोलमध्ये ठेवली आणि जर आपलं वेट जे पोटाच्या आजूबाजूची जी सेंट्रल फॅट म्हणतो ती जर फॅट कंट्रोलमध्ये ठेवली आणि आपण जर फॅटी लिव्हर जर अवॉइड केलं, जर टाळू शकलो, तर त्यांना लिव्हरमध्ये काही प्रॉब्लेम येण्याची शक्यता खूप खूप कमी आहे. आणि हेरिडेटरी जशी त्यांना शुगर आहे मुलालाही ती शुगर होऊ शकते, नाही असं नाही, पण ते वेळेत चेक करणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर उपचार केले तर काही प्रॉब्लेम येणार नाही. अच्छा, म्हणजे आधीपासूनच काळजी घेणं हे गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही आणखी एक गोष्ट सांगितली डॉक्टर, ती म्हणजे लिव्हरकडे म्हणावं तेवढं लक्ष दिलं जात नाही आणि त्याला खूप उशिरा म्हणजे जेव्हा शेवटची स्टेज येते तेव्हा डॉक्टरांकडे जातात लोक आणि त्यानंतर मग ट्रान्सप्लांट करून घेतात. तर योग्य वेळ ही कोणती असते, म्हणजे लिव्हरचे जे काही आजार आहेत त्याच्यामध्ये? आता हे असं का होतं? कारण लिव्हर हे 70% रिझर्व्ह आहे. हो, त्यामुळे जोपर्यंत ते लिव्हर 60-70% खराब होत नाही तोपर्यंत त्याची लक्षणच आपल्याला दिसत नाही. अगदी बरोबर. कारण 30% आता आपण बसलोय बोलतोय आपलं 30% लिव्हरच आपल्यासाठी पुरेसं आहे सध्या, पण ज्यावेळेस त्याची डिमांड वाढते कधी ज्यावेळेस आपण औषधं घेतो, ऍक्सिडेंट होतो, स्ट्रेस, फिजिकल स्ट्रेस, मेंटल स्ट्रेस आणि त्याच्या बाहेर पडण्यासाठी जी शक्ती एनर्जी लागते त्यावेळेस ते जे उरलेलं लिव्हर आहे ते आपल्याला कार्यरत होतं. अच्छा, पण सर्वसाधारणपणे 60-70% लिव्हर खराब होतोपर्यंत त्याची लक्षणं कुठली दिसत नाही. आणि ज्यावेळेस खराब होतं त्यावेळेस खूप क्विकली म्हणजे खूप कमी वेळामध्ये कावीळ होणे, पोटात पाणी होणे, पायावर सूज होणे, सगळ्यात महत्वाचा ज्याला मी खूप स्वतः खूप इम्पॉर्टंट देतो अशक्तपणा किंवा खूप चांगलं मला काही वाटत नाही, इम्युनिटी पॉवर कमी होते असं म्हणता येईल. शक्ती जे लिव्हरचं मेन काम आहे जे शक्ती किंवा एनर्जी देणं तेच पुरेसं नसतं आणि त्यामुळे पहिलं लक्षण जे जाणवतं ते अशक्तपणा. आणि त्यामुळे जर तुम्ही अल्कोहोलिक लिव्हर सिरोसिसचे पेशंट बघितले तर त्यांच्या पाठीमागच्या 3-4 महिन्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण वाढतं, कारण त्यांना फ्रेश वाटत नाही, ते अजून अल्कोहोल घेतात, अजून लिव्हरला डॅमेज करतात. तर याच्यासाठी
डॉक्टरांचा योग्य वेळी सल्ला घेणे, त्याच्या चाचण्या करणे खूप गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे. मात्र आणखी एक गोष्ट, आता तुम्ही अल्कोहोलिक व्यक्तींविषयी बोललात, तर जे लोक जास्त मद्यपान करतात किंवा अल्कोहोल घेतात त्यांचं लिव्हर लवकर खराब होतं असं म्हणतात, ते कितपत बरोबर? हा प्रश्न मला नाही आन्सर करता येणार, पण सर्वसाधारणपणे ज्यावेळेस आम्ही असे 100 पेशंट बघतो लिव्हर सिरोसिसचे, त्यावेळेस जवळपास 20-30% जे पेशंट्स असतात ते अल्कोहोलमुळे असतात. त्यामुळे प्रत्येक अल्कोहोलिक हा सिरोसिस होईलच असं नाही, असं म्हणता येणार नाही. ज्यावेळेस आपण 10 पेशंट बघतो अल्कोहोलिक, त्यावेळेस एकाला लिव्हरचा आजार होऊ शकतो. पण सर्वसाधारणपणे समाजामध्ये असं आहे की लिव्हरचा आजार झाला म्हणजे तो दारू पितो किंवा अल्कोहोल मद्यपान केल्यामुळेच खराब झालं, पण हा चुकीचं आहे. खूप कमी पेशंट्स आहेत की ज्यांना अल्कोहोलमुळे आपल्याला ट्रान्सप्लांट करायची गरज आहे, पण बरेचसे पेशंट्स जे आहेत ते हिपॅटायटिस बी सी ची कावी ड्रग इंड्युस्ड किंवा जन्मजात त्यांना लिव्हर सिरोसिस आहे, कॉपरचा डिसीज असतो त्याला विल्सन्स आपण म्हणतो, किंवा हिमोक्रोमॅटोसिस आयर्न डिपॉझिशन होतं, काही लिव्हरमध्ये ट्युमर होतात की जे आपण काढणं शक्य नसतं, म्हणजे कॅन्सरच्या गाठी असतात, त्यांनाही आपण पूर्ण लिव्हर काढतो आणि नवीन लिव्हर देऊन कॅन्सर बरा करतो. आणि या वेगवेगळे आजार आहेत की ज्यांना लिव्हरमुळे नक्कीच फायदा होतो आणि नवीन जीवन जगू शकतो. अगदी बरोबर आहे, नवीन जीवन त्यांना हे मिळत असतं. आणि आणखी आपल्याला बोलायचं आहे, मात्र एक कॉल आहे तो म्हणजे अक्षय यांचा आहे मुंबईवरून. अक्षय, काय समस्या आहे तुमची? अक्षय आवाज येतोय माझा तुमच्यापर्यंत? टीव्हीचा आवाज बंद करा अक्षय, टीव्हीचा आवाज बंद करा. हॅलो, हा हा बोला. हॅलो, हा हा टीव्हीचा आवाज बंद करा. हॅलो, हा हा हॅलो, हॅलो, हा बोला. बंद केला आवाज. हा हा आणि सलग प्रश्न विचारा, सलग विचारा, आम्ही ऐकतोय. हॅलो, प्रश्न विचारा, प्रश्न सलग प्रश्न विचारा. हा बिपिन सरांनी माझं निवड ट्रान्सफर करून मला एकदम नवजीवन दिलंय. वा वा खूप छान अक्षय, मस्त निवड ट्रान्सफर करून नवजीवन दिलंय आणि आता मी कॉलेजला शाळेला जातोय. वा 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 खूप छान, खूप छान. धन्यवाद अक्षय कॉल केल्याबद्दल आणि त्यांचा एक्सपिरियन्स शेअर केला. त्यांनी खरं तर एक्सपिरियन्ससाठी त्यांनी कॉल केलेला होता, म्हणजे नवजीवन खरंच मिळतंय हे देखील यांच्या कॉलवरून आपल्या लक्षात येतंय. मात्र आणखी एक गोष्ट म्हणजे आता तुम्ही खर्चाविषयी बोलत होता, जेव्हा लिव्हर ट्रान्सप्लांट करायचा आहे तेव्हा बरेचसे जे प्रेक्षक आपल्या म्हणजे बघतायत त्यांच्याही मनात हा प्रश्न असेल की खूप खर्च येतो, तर साधारणतः किती खर्च येत असतो त्यासाठी? आता हा अक्षय जो आपण पाहिला हा मुंबईचाच आहे आणि त्याचं घर बघितलं तर त्याची एक 1 BHK सुद्धा नाही आहे अशा याच्यामध्ये राहतो. हा माझा गाववाला आहे, ती गोष्ट वेगळी आहे. पण आपण ज्यावेळेस 2016 जे ट्रान्सप्लांट चालू केलं त्याचा उद्देशच असा होता की मिडल क्लास लोकांना आपण ट्रान्सप्लांट सर्व्हिस ही प्रोव्हाइड केली पाहिजे, कारण त्याच्या अगोदर 25-35 लाख या रेंजमध्येच ट्रान्सप्लांट व्हायचे आणि मध्यमवर्गीयांना तेवढं खर्च करणं हे अवघड जायचं आणि त्याच्यासाठी त्यांना दिल्ली चेन्नई अशा ठिकाणी जाऊन अजून त्याच्यामध्ये राहण्यापासून 3 महिने तिथं खर्च, 3 महिने राहण्याचा खर्च हा खूप व्हायचा. तर अजूनही आपण 15-18 लाखामध्ये ट्रान्सप्लांट करतो आणि याच्यामध्ये बरेचसे फंड्स रेज करण्याचा पण आपण प्रयत्न करतो, जे खरंच अनप्रिव्हिलेज्ड आहेत की ज्यांना फंडची गरज असते त्यांना आपण देतो. ही पहिली गोष्ट ऍडल्ट बद्दल. दुसरी गोष्ट की पिडियाट्रिक ट्रान्सप्लांट. आता पिडियाट्रिक ट्रान्सप्लांट आम्ही आत्ताच नुकतीच मिशन प्रेरणा म्हणून लॉन्च केलं की ज्याच्यामध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट हे पूर्ण फ्री असतील. 1 महिन्याच्या बाळापासून ते 12 वर्षाच्या मुलापर्यंत हे ऑपरेशनचा खर्च पूर्ण आपण फंड रेज करून आणि हॉस्पिटल करेल. आणि काही पेशंट हे खूप सिक असतात, त्यांचा खर्च थोडासा जास्त येतो, त्याच्यामध्ये आपण थोडंसं त्यांना भरायला सांगतो. पण इन अँड ॲव्हरेज पिडियाट्रिक ट्रान्सप्लांट आता पूर्ण आपण फ्री करतोय. त्याचप्रमाणे जे कमी वयामध्ये आहेत ज्यांना आजार होतात, जे 12 वर्षापासून 20 किंवा 25 वर्षापर्यंत, त्यांनाही आपण मॅक्सिमम बेनिफिट देण्याचा प्रयत्न करतो आणि याच्यामुळं त्यांचे जे पुढचं जे आयुष्य आहे 20-25 वर्ष आणि किंवा जे देवानं जेवढं त्यांना आयुष्य दिलं ते व्यवस्थित काढतील याची आम्ही काळजी घेतो. त्यामुळे आपण
ट्रान्सप्लांटचा खर्च हा आटोक्यात ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय आणि त्याच्यासाठी बरेचसे आपण फास्ट ट्रॅक हा कन्सेप्ट पहिल्यांदा आपण भारतामध्ये इंट्रोड्यूस केलाय की ज्याच्यामध्ये आपण पेशंट ॲज अर्ली ॲज आपण तिसऱ्या दिवशी डिस्चार्ज करतो आणि रुटीनली आजही आपण 90% पेशंट हे चौथ्या पाचव्या दिवशी डिस्चार्ज करतात. जे 10% पेशंट जे आहेत ते थोडेसे सिक असतात, बेडरिडन असतात, वेगवेगळे आजार असतात, त्यांना थोडासा कालावधी जास्त लागतो डिस्चार्ज व्हायला. पण मेजॉरिटी ऑफ द पेशंट पाचव्या सहाव्या दिवशी घरी जातात, त्यामुळे त्यांच्या अँटीबायोटिकचा खर्च, हॉस्पिटलमध्ये राहण्याचा खर्च आणि बाकी इतर खर्च हा खूप कमी होतो. आणि अजून आम्ही त्याच्यामध्ये जसं ट्रान्सप्लांटची संख्या वाढेल तसं नक्कीच लिव्हरचा खर्चही कमी होईल. वा वा, खूप छान. त्याच्यामुळेच तुमचे 100 ट्रान्सप्लांट हे झालेले आहेत 2.5 वर्षामध्ये कदाचित. त्याच्यामुळेच आणि तुम्ही देखील त्यांना मदत करत असता ज्यांना ट्रान्सप्लांट करायचं आहे आणि ज्यांना खरंच गरज आहे त्याची. आणि त्याचबरोबर तुमचे जे कॅम्प होत असतात त्याच्याविषयी आपल्याला बोलायचं आहे आणि आणखी बरेचसे प्रश्न आहेत त्याच्यावरही आपल्याला बोलायचं आहे. मात्र थोडंसं आपण थांबूयात कारण साम संजीवनीमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा साम टीव्ही. साम संजीवनीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर विभूते आपल्या सोबत आहेत आणि त्याचबरोबर लिव्हर ट्रान्सप्लांट एक आधुनिक आविष्कार याच्यावर ते आपल्याला मार्गदर्शन करतायत. आपल्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिलेली आहेत, माझ्याही प्रश्नांची उत्तरं दिलीत आणि त्याचबरोबर सह्याद्री हॉस्पिटल हे कशा पद्धतीनं मदत करतंय तेही सांगितलंय. मात्र आणखी एक प्रश्न आहे तो तुमच्याही मनात असेल, तोच मी त्यांना आता विचारणार आहे. तो म्हणजे डॉक्टर, बऱ्याचशा लोकांना असं वाटत असतं की लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणजे पोटाची खूप मोठी शस्त्रक्रिया किंवा ऑपरेशन आहे, तर खरंच असं आहे का आणि यासाठी किती वेळ लागतो? कुठलीही शस्त्रक्रिया मोठी छोटी हा पेशंटचा जीव असू शकतो आणि लिव्हर ट्रान्सप्लांट ही नक्कीच मोठी शस्त्रक्रिया आहे. कारण लिव्हरचे जे रक्तवाहिन्या किंवा जे बसवण्याची प्रक्रिया असते प्रत्येक पेशंटमध्ये, प्रत्येक पेशंट वेगळा असतो, प्रत्येकाचं ऑपरेशन्स त्याप्रमाणे आम्हाला मॉडिफाय करावं लागतं. पण ज्यावेळेस आम्ही 2008 ट्रेनिंग चालू केलं त्यावेळेस मी खरंच सांगतो की 12-15 तास लागायचे ट्रान्सप्लांटसाठी. आता आपण तो वेळ कटबॅक करून जवळपास आपण 6-8 तास मॅक्सिमम 10 तास ट्रान्सप्लांटला लागतात आणि जवळपास या 100 आपण 11 ट्रान्सप्लांट हे कुठलंही ब्लड किंवा ब्लड प्रोडक्ट न देता केलेत. म्हणजे ब्लडलेस आपण म्हणू शकतो की यकृत प्रत्यारोपण किंवा ट्रान्सप्लांट म्हणलं की पहिला प्रश्न येतो की खूप ब्लड लॉस येतो, 100 युनिट्स लागतात, हे आपण ऐकलं होतं 5 वर्षापूर्वी. आता ती परिस्थिती राहिलेली नाहीये कारण त्या जे भूलतज्ञ असतात किंवा जे फॅसिलिटीज असतात ते आता खूप इम्प्रूव्ह झालेत आणि प्रत्येक पेशंटची आपण पूर्ण चाचणी करून त्याचा अगोदर प्लॅन तयार करतो की कशा पद्धतीने करायला पाहिजे आणि हे एक टीम वर्क असतं. फक्त मी किंवा तुम्ही एकटा ही शस्त्रक्रिया पार पाडू शकत नाही आणि जर टीम चांगली असेल तर नक्कीच यकृत प्रत्यारोपण हे यशस्वी होतं. आणि मी सल्ला देईन श्रोत्यांना की ज्या ठिकाणी ट्रान्सप्लांटची एक्सपिरियन्स टीम आहे तिथं जर ट्रान्सप्लांट करून घेतलं तर तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाही. अगदी बरोबर आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जो गैरसमज आहे की आयसीयूमध्ये खूप दिवस राहावं लागतं किंवा हॉस्पिटलमध्ये खूप दिवस राहावं लागतं आणि त्याच्यानंतर बंद खोलीमध्येच 3 महिने राहावं लागतं इन्फेक्शन होऊ नये म्हणून, तर हे आपण थोडंसं बदललंय कारण ह्या खूप मोठा गैरसमज होता लोकांमध्ये. तर आपण आयसीयू हा कन्सेप्टच सह्याद्री हॉस्पिटलमधून काढून टाकलाय. तो पेशंट डायरेक्ट ऑपरेशन थिएटरमधून डायरेक्ट रूममध्येच जातो की जो ऑपरेशनच्या अगोदर जिथं ॲडमिट होतो, त्यामुळे त्याला सगळं वातावरण फॅमिलियर झालेलं असतं. आपण 4 तासामध्ये पाणी देतो, 12 तासामध्ये त्याला चालवतो आणि दुसऱ्या दिवशी अक्षरशः तो बसून ब्रेकफास्ट किंवा चहा कॉफी घेतो आणि 2 दिवसामध्ये जे ट्यूब्स वगैरे लागलेले असतात त्या सर्व निघतात आणि आपण 4th किंवा 5th दिवशी ज्यावेळेस मेडिसिन ऍडजस्ट होतात त्यावेळेस आपण डिस्चार्ज साठी रेडी राहतो. त्यामुळे या शस्त्रक्रियेमध्ये घाबरण्यासारखं नाहीये. अगदी बरोबर, रिस्क जी आहे आणि त्याचा बेनिफिट आहे. जर तुम्ही जर ट्रान्सप्लांट साठी वेट केला आणि घाबरून घरी बसला, बाकीच्या गोष्टी जर फेवरेबल असतील तर त्याच्यात रिस्क जी असते वेटिंग पिरियडमध्ये ती जवळपास 50-70% असू शकते. त्याच्या डेफिनेटली सिकनेस किंवा किती मोठा आजार वाढलाय त्याच्यावरती अवलंबून राहतो आणि रिस्क
ट्रान्सप्लांट केलं तर त्याची रिस्क ही 10% असते, त्याच्यात 90% ही सक्सेसच होणार आहे. त्यामुळे हे समजणं, हे आकडेवारी समजणं खूप गरजेचं आहे. जर गैरसमज करून जर घरीच बसला तर नक्कीच त्याच्यामध्ये नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे योग्य वेळी आणि योग्य त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी सर्व सोयी सुविधा आहेत तिथं ऑपरेशन करून घेणं हे महत्वाचं आहे, आणि त्याच्यामुळे तुम्हाला सक्सेस देखील चांगलं मिळेल किंवा सक्सेस रेट हे चांगले असतील. मात्र आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे हे ऑपरेशन झाल्यानंतर पूर्वीप्रमाणे किंवा सामान्यपणे शारीरिक हालचाली करू शकतो का पेशंट? बरोबर. जसं मी सांगितलं की 2 दिवसांमध्ये आपण त्यांना चालवतो, स्टेअर केस ज्या पायऱ्या आहेत खालीवर उतरवण्याची त्यांना प्रॅक्टिस देतो, आणि घरी गेल्यानंतर त्यांना आपण कंपल्सरी 1 तास सकाळी आणि 1 तास संध्याकाळी चालण्याचा सल्ला देतो. त्याचप्रमाणे फक्त पेपर वाचणे, टी व्ही बघणे, जसं कम्प्लिटली नॉर्मल रुटीन लाईफ घरी जगतात तसंच जगण्याचा सल्ला देतो. फक्त ज्या लोकांना सर्दी खोकला आहे त्यांच्या सानिध्यात न जाणे आणि व्हिजिटर्स जास्त न बोलवणे हा एकमेव मी सल्ला देतो. बाकी त्यांना कुठलंही रिस्ट्रिक्शन मी ठेवत नाही. मिठाचं रिस्ट्रिक्शन नाही, पाण्याचं रिस्ट्रिक्शन नाही, फक्त तेलकट आणि तिखट थोडं कमी, पण नॉर्मल होम प्रिपेअर्ड घरी बनवलेलं सर्व फूड ते खाऊ शकतात. आणि 3 महिन्यानंतर डेफिनेटली आपण त्यांना जॉब करण्यासाठी किंवा जो त्यांचा काही व्यवसाय आहे करण्यासाठी त्यांना परवानगी देतो. अगदी बरोबर आहे सर. या ठिकाणी सह्याद्री हॉस्पिटल म्हणजे असेच एक पेशंट आहेत ज्यांनी ट्रान्सप्लांट करून घेतलेला आहे, ते नेमकं काय म्हणतायत ते पाहूयात आता. नंदू वैरू सावंत, नाना तरवडे. तर माझ 1-6 महिन्यापूर्वी मला पोटाचा त्रास होत होता आणि पोट फुगले, पोटात पाणी झालं, ऍक्सिडेंट झाला, त्याच्यात वर्षभर होती कावीळ होती मला, बी नावाची कावीळ होती. त्याचं निदान काय लागलं नाही, डॉक्टरला 1 वर्षभर ट्रीटमेंट माझी तिथं चालू होती आणि कुठल्याही प्रकारचा मला असं तिथं फरक पडला नाही. त्यानंतर त्या सरांनी, डॉक्टर यादव, त्यांनी मला विविध सरांचं अपॉइंटमेंट घ्यायला लावली. त्या दिवशी सरांनी मला तिथं बघितलं आणि दुसऱ्या दिवशी लगेच मला डेकन या ठिकाणी ॲडमिट व्हायला लावलं. ॲडमिट झाल्यानंतर मला त्याच रात्री सगळ्या माझ्या टेस्ट केल्या, ब्लड बीड काढून सगळ्या प्रकारचे A to Z सगळ्या टेस्ट केल्या. त्याच्यानंतर 2 दिवसांनी रिपोर्ट आले. रिपोर्ट आल्यानंतर त्या रिपोर्टमध्ये असं कळलं की नावाची व्हायरस कावीळ मला झालेली. त्यानंतर मी 8 दिवस सरांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री हॉस्पिटलमध्ये मी ॲडमिट झालो. ॲडमिट झाल्यानंतर पोटातलं पाणी हे ते काढलं, बाकीच्या सगळ्या प्रकारच्या टेस्ट झाल्या. त्या टेस्टनंतर असं कळलं की लिव्हर हा डॅमेज झाला आहे, लिव्हर हा बदलायलाच लागला. त्याच्यानंतर मग सरांनी अनेक प्रकारचे टेस्ट हे टॅबलेट्स करून मला म्हणजे जवळजवळ 75% त्या टायमाला मला जागेवरती आणलं. आणि त्याच्यानंतर सरांनी सांगितलं बाबा असं असं वेळ आहे, बदलायची गरज आहे आणि हे तुम्हाला करावंच लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. त्यांना सह्याद्री हॉस्पिटलबद्दल माहिती सांगण्यात आली आणि तो अक्षरशः मला पहिल्यांदा भेटायला आला त्यावेळेस तो स्ट्रेचरवरती होता. मी त्याला तपासल्यानंतर, काही तपासण्या केल्यानंतर त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांट हा एकमेव उपाय या आजाराचा असल्याचं सांगितलं. त्यांना ते मान्य झालं, पण घरामध्ये कोणी लिव्हर देणारा दाता नसल्यामुळं त्यांना प्रतीक्षा यादीमध्ये वाट पाहावी लागली. दिवसेंदिवस त्याची प्रकृती खालावत होती, पण वेळेमध्ये त्यांना त्यांचा प्रतीक्षा यादीमध्ये नंबर आल्यानंतर यकृत प्रत्यारोपण हे सक्सेसफुली करण्यात आलं आणि तो 5व्या 6व्या दिवशी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाला. खरंच म्हणजे या पेशंटवर शेवटच्या काही घटकांमध्ये, काही दिवसांमध्ये त्याला एक लकी म्हणावं लागेल की त्याला तो मिळाला डोनर, आणि त्यानंतर त्यांच्यावर ऑपरेशन झालेलं आहे आणि आज आपण बघतोय की ते सक्सेसफुली आपलं जीवन जगतायत, त्यांना नवीन जीवन मिळालंय. मात्र आणखी एक गोष्ट आहे म्हणजे जे प्रेक्षक आता आपल्याला बघतायत त्यांना जर खरंच गरज आहे ट्रान्सप्लांटची तर त्यासाठी तुमच्या इथे महाकॅम्प किंवा कॅम्प देखील ऑर्गनाईज केले जातात, त्याविषयी काय सांगाल? बरोबर. आपण आता नुकतेच 100 लिव्हर ट्रान्सप्लांट कम्प्लीट केलेत, याच्या साठी आपण एक कॅम्प ऑर्गनाईज करतोय जे सेकंड टायर सिटीमध्ये कोल्हापूर, सोलापूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद, बारामती
आता पुण्यामध्ये अशा प्रकारचा कॅम्प आहे की ज्याच्यामध्ये कन्सल्टेशन आणि ज्या चाचण्या होतात त्याच्यामध्ये सवलत आपण देतो. याची गरज का आहे? कारण लोकांना लिव्हरबद्दल अजून बरेचसे गैरसमज आहेत आणि लोक पुढे येत नाहीत. जोपर्यंत त्यांना डोअर टू डोअर आपण सर्व्हिस देत नाही, जोपर्यंत सांगत नाही की याची गरज आहे, तुम्ही चाचण्या करून घ्या आणि त्याच्यातून जर अजून कुठले आजार आपल्याला मेडिकली ट्रीट करता येत असतील तर ते करायला पाहिजेत. कारण का? कारण याची लक्षणं खूप लेट दिसतात आणि ज्यावेळेस दिसतात त्यावेळेस पर्याय सगळे बंद झालेले असतात आणि लिव्हर ट्रान्सप्लांट हा एकमेव पर्याय राहतो. तर या जे काही आजार असतात ते वेळेत आपण जर त्यांना पकडू शकलो आणि ट्रीट करू शकलो, जसं आता आपण टेस्टिमोनियल पाहिला त्याला जर 5-7 वर्षापूर्वी जर आजार आपल्याला लक्षात आला असता आणि ट्रीट केला असता तर त्याला कदाचित या ट्रान्सप्लांटची गरज पडली नसती. अगदीच अगदीच. म्हणजे एकंदरीतच असं म्हणता येईल की वेळीच तपासणी करून घेणं हे महत्वाचं आहे. मात्र शेवटचा एक मिनिट आपल्याकडे राहिलेला आहे, त्याच्यामध्ये अवयव दानाविषयी काय सांगाल तुम्ही? भारतीय संस्कृतीच आहे की ज्याच्यामध्ये दान या शब्दाला खूप महत्व आहे. पण जे काही साधू संत वगैरे काही होऊन गेले त्यांनी अवयव दान असं कधी प्रचार केला नाही किंवा सांगितलं नाही, कुठल्या ग्रंथातून सांगितलं नाही. त्यामुळे आपण पैशाला पैशाचं दान करतो, कपड्याचं दान करतो, बऱ्याच करतो. पण अवयव दान हे असं एक दान आहे की त्या दानानंतर आपण कम्प्लिटली एक नवीन जीवन दुसऱ्यांना देतो. त्यामुळे एक दाता जो आहे तो जवळपास 9 लोकांना नवीन जीवदान देऊ शकतो आणि त्याच्यासारखं दुसरी सुंदर गोष्ट या जगामध्ये येऊन काहीच होऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही जाताना कुठलेही पैसे, तुमची किंमत किंवा जे अदर रिस्पेक्ट आहे तो कोणी घेऊन जात नाही, पण जाता जाता नक्कीच आपण 9 लोकांना जीवनदान देऊ शकतो. त्यामुळे आपण नेहमीच म्हणतो की आपण जगता जगता आपण रक्तदान केलं पाहिजे आणि जाता जाता अवयवदान आणि गेल्यानंतर देहदान, आणि हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. कारण आपण येऊन या जगामध्ये दुसरं याच्यासारखं सुंदर कुठलंच काम करतो. अगदी बरोबर आहे. म्हणजे आपले जे अवयव आहेत ते जिवंत राहतील आपल्यानंतरही, आणि आपण जरी जिवंत असू तरी आपण इतरांना मदत करू शकू. दरम्यान खूप खूप धन्यवाद डॉक्टर, तुम्ही एवढं छान मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलेलं आहे त्याबद्दल. आणि यासोबतच आजच्या आपल्या साम संजीवनीमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटूयात नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत रहा साम टीव्ही.